आषाढ़ शुद्ध एकादशीसाठी पंढरपुरात लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली आहे। अशातच विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर मध्ये येत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कशा पद्धतीने विठ्ठलाची पूजा होईल, कसं असेल महापूजेचं वेळापत्रक, याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। पाहूया। आषाढ़ शुद्ध एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली आहे। अशातच विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपूरमध्ये येत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कशा पद्धतीने विठ्ठलाची पूजा होईल, महापूजेचं वेळापत्रक कसं असेल, याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सपत्नीक व मानाच्या वारकऱ्या समावेत आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री 2:20 शासकीय महापूजेस आरंभ करणार आहेत। 3 वाजेपर्यंत श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न होईल। 3 ते 3:35 माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होईल। 3:35 ते 4:30 श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची पूजा झाल्यानंतर त्यांचा सन्मान सत्कार करून त्यांना श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा आशीर्वाद देण्यात येईल।